हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी सिलॅबस काय असणार आहे आणि त्या सिलॅबसनुसार म्हणजेच अभ्यासक्रमानुसार कोणती पुस्तकं वापरायची याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये आपण फक्त विषयांची नावं नाही सांगणार, तर प्रत्येक विषयामध्ये कोणकोणते टॉपिक तलाठी या परीक्षेमध्ये विचारले जातात अशी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांनी। तर या ठिकाणी पहा, तलाठी, कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यांचा सिलॅबस सारखाच आहे। या परीक्षांमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात। मराठी व्याकरणावर साधारणतः 25 प्रश्न विचारले जातात। इंग्रजी व्याकरणावर सुद्धा 25 प्रश्न विचारले जातात। सामान्य ज्ञान या घटकावरसुद्धा 25 प्रश्न विचारले जातात। अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी याच्यावरसुद्धा 25 प्रश्न विचारले जातात, पण याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी याच्यावर सर्वात जास्त प्रश्न तलाठीमध्ये विचारले जातात, हे लक्षात ठेवा। म्हणजे मी तुम्हाला इथं व्यवस्थित दिलेलं आहे की तलाठी या पदाच्या लेखी परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर साधारणतः 17 ते 18 प्रश्न विचारले जातात, तर अंकगणित या विषयावर साधारणतः 7 ते 8 प्रश्न विचारले जातात। तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहे की 4 विषय असतात, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे काही प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक विषयावर प्रत्येकी 25-25 प्रश्न विचारले जातात। आता आपण या चारही विषयांचा डिटेल्समध्ये जो अभ्यासक्रम आहे त्याची माहिती पाहूया की कोणत्या विषयामध्ये कोणत्या टॉपिकचा आपण अभ्यास करणं आवश्यक आहे। तलाठी भरतीसाठी जर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता चाचणी या 3 विषयांचे कोर्स अवेलेबल आहेत आणि प्रत्येक विषयाची फी 600 रुपये आहे। याच्यामध्ये तुम्हाला सर्व टॉपिकचे सिलॅबसनुसार व्हिडिओ मिळतील, प्लस PDF नोट्ससुद्धा मिळतील आणि हे संपूर्ण व्हिडिओ TCS पॅटर्ननुसार बनवलेले आहेत, हे सुद्धा लक्षात असू द्या। तर आणि हा कोर्स लावायचा असेल तर 88 06 06 86 18 सर्वात खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करा, तलाठी व्हिडिओ कोर्स म्हणून तुम्हाला कोर्सची माहिती दिली जाईल। चला तर मग आता आपण जो डिटेल्समध्ये सिलॅबस आहे त्याची माहिती पाहूयात। आता पहा, इंग्लिश या विषयाचा सिलॅबस आपण पाहूयात। तर इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच याच्यामध्ये एकूण 8 टॉपिक येतात पहा, म्हणजे नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन, कंजक्शन हे याच्यामध्ये टॉपिक येतात। त्याच्यानंतर आहे जेंडर, नंबर, केस, टेन्स, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डिग्री, आर्टिकल, प्रिपोजिशन, टाइप्स ऑफ सेंटेन्स, क्लॉजेस, फिगर ऑफ स्पीच, मॉडल ऑक्झिलरी, वर्ड बिल्डिंग, सिंथेसिस, ट्रान्सफॉर्मेशन, ॲड अ क्वेश्चन टॅग, त्याच्यानंतर सिनॉनिम्स किंवा सिमिलर वर्ड, अँटोनिम्स किंवा ऑपोजिट वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन, IDM, प्रोहर्ब, फ्रेज, करेक्ट स्पेलिंग, इन वन्स ऑफ ॲनिमल्स, होम्स ऑफ ॲनिमल्स, ट्राईज ऑफ ॲनिमल्स, तर हे सर्व टॉपिक आपल्याला इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये करावे लागतात। आता आपण याच्या पुढचा जो विषय आहे त्याचा डिटेल्समध्ये अभ्यासक्रम पाहणार आहोत। त्याआधी इंग्लिश ग्रामरसाठी तुम्ही पुस्तक कोणतं वापरायचं आहे, तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक चांगलं आहे, त्याच्यातून तुम्ही अभ्यास केला तरी चालेल। आता आपण मराठी व्याकरण या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत। तर मराठी भाषेमध्ये मराठी भाषेची उत्पत्ती व विकास, संत साहित्य याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी यांचं साहित्य महत्त्वाचं आहे, म्हणजे त्यांची जी पुस्तकं त्यांनी लिहिलेले ग्रंथ त्याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर वर्णमाला, संधी, लिंग, वचन, विभक्ती, शब्दांच्या जाती, काळ, वाक्यांचे प्रकार, प्रयोग, समास, शब्दसिद्धी, शब्दांच्या शक्ती, काव्याचे रस, वृत्त, अलंकार, विरामचिन्हे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, मनी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, साहित्यिक व टोपण नावे, ध्वनिदर्शित शब्द, समूहदर्शित शब्द, त्याच्यानंतर अलंकारिक शब्द, शुद्ध शब्द। तर हा जो संपूर्ण सिलॅबस आहे हा मराठी व्याकरणाचा सिलॅबस आहे आणि मराठी व्याकरणासाठी तुम्ही अभियज्ञे
पब्लिकेशनचं यज्ञ जोशी सरांचं पुस्तक उपयुक्त आहे, तसंच मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक पण चांगलं आहे आणि बाळासाहेब शिंदे सरांचंसुद्धा पुस्तक चांगलं आहे. तिन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही यूज करा. आता आपण सामान्य ज्ञान या घटकाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. तर सामान्य ज्ञान या घटकामध्ये ना वेगवेगळे सब विषय येतात. त्याच्यामध्ये पहिला आहे चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्रातील, भारतातील व जागतिक चालू घडामोडी. महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. पण आता TCS मार्फत जर परीक्षा घेतली तर महाराष्ट्राच्या भारताच्या चालू घडामोडीसुद्धा आपल्याला पाहाव्या लागतील. ते भारताच्या चालू घडामोडीचासुद्धा विचार करतात TCSवाले. आता दुसरा जो घटक आहे तो आहे इतिहास. आणि चालू घडामोडीवर मी रोज सकाळी 6 आजपासून व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. ते रोजची व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला चालू घडामोडीचा फायदा होईल, सर्वच परीक्षांसाठी त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर इतिहास. आता इतिहासमध्ये कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत तर भारताचा इतिहास, विशेषतः आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास व मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर 2 ते 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर 1 ते 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर इतिहासमध्ये एवढा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्याच्यानंतरचा विषय आहे भूगोल. तर भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल सर्वात जास्त प्रश्न याच्यावर विचारले जातात, महाराष्ट्राच्या भूगोलवर. त्याच्यानंतर भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, भौतिक भूगोल सर्वात जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवर विचारले जातात आणि भौतिक भूगोलवर 1 ते 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता राज्यघटनेवर कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतील ते पहा. तर याच्यामध्ये राज्यघटनेची निर्मिती, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे, संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ, घटक राज्याचे विधिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री व राज्याचे मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था किंवा न्यायमंडळ, नियंत्रक व महालेखा परिषद, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, महान्यायवादी, महाधिवक्ता, निवडणूक आयोग, घटनादुरुस्ती, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे, या 3 घटकांवर हमखास प्रश्न विचारले जातात. तर हे 3 घटक व्यवस्थित करास कोणते? मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे. आता पंचायतराज या विषयाचा अभ्यासक्रम पहा. तर पंचायतराजमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत व तटमंडळ. त्याच्यानंतर मुलकी प्रशासन. आता तुम्हाला प्रश्न पडेल मुलकी प्रशासन का, तर तलाठी हा मुलकी प्रशासनाचाच भाग आहे, त्यामुळं मुलकी प्रशासन महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये 1-2 प्रश्न तुम्हाला हमखास विचारले जातील. त्याच्यामध्ये प्रशासकीय विभाग, जिल्हा, प्रांत, उपविभाग, तालुका, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. सामान्य ज्ञानसाठी विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज कलाशाखा घटक भाग 1, स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल ही 3 पुस्तकं उपयुक्त आहेत. आणि हे जे कलाशाखा घटक भाग 1 आहे याच्यामध्ये राज्यघटना, मुलकी प्रशासन, पंचायतराज यांची माहिती दिलेली आहे. ही 3 पुस्तकं तुम्हाला घ्यायची असतील तर 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर GK बुक म्हणून मेसेज करा, तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळून जातील. आणि या व्यतिरिक्त तुमच्याकडे तात्याचा ठोठरा एकनाथ पाटील सरांचं पुस्तक असेल ते यूज केलं तरी तुम्ही चालेल. आता आपण बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम काय असणार आहे त्याची माहिती पाहूयात. आता आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यासक्रम पाहूयात. तर या ठिकाणी पहा, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अक्षरमाला, संख्यामाला, समान संबंध, वर्गीकरण, कालमापन, घड्याळ, दिशा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, वैवारी, भिंत चढणे, पाय व डोके, नाणी व नोटा, गुण व नेम, ट्राप व तुकडे, रोपटे लावणे, आकृत्यांची संख्या मोजणे, अभाषिक कसोट्या, कूट प्रश्न, रांगेतील क्रम, तर्क व अनुमान, वेन आकृती, या सर्व प्रकरणांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि 25 प्रश्नांपैकी 17 ते 18 प्रश्न किंवा कधीकधी 20 जास्तही प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीवरच विचारले जातात, त्यामुळं तलाठीसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा घटक आहे. आता आपण अंकगणित या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. पण मी तुम्हाला परत सांगेल की अंकगणित तलाठी परीक्षेसाठी एवढं महत्त्वाचं नाही, तरी पण अभ्यासक्रम सांगणं हे माझं कर्तव्य आहे.
तर अंकगणितमध्ये पहा कोणकोणते टॉपिक येतात ते, संख्यांची किंमत, संख्यांचा लहान मोठेपणा, विभाजितेच्या कसोट्या, संख्यांचे प्रकार, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, शेकडेवारी, नफा व तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, मसावी व लसावी, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, चलन, काळ, आंतर व वेग, काळ व काम, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ, घातांक आणि महत्त्वमापन। पण परत सांगतो, तुमचा बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण झाला आणि वेळ भेटला तर अंकगणिताचे हे टॉपिक करा, कारण तलाठीमध्ये अंकगणितावर फार कमी प्रश्न विचारले जातात। अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंकगणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही दोन पुस्तकं उपयुक्त आहेत आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 88006066618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा, तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील। आणि लवकरच तलाठीची टेस्ट सिरीज विठ्ठल जोशी ॲपवर लॉन्च होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।